बेळगाव महापालिकेची प्रभाग पुनर्रचना, आरक्षण व निवडणुकीच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता गुरुवारी दिनांक 19 रोजी होणार आहे. बेळगावचे उपमहापौर ॲडव्होकेट धनराज गवळी यांच्यासह 10 जणांनी जानेवारीमध्ये दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले होते. न्यायमूर्ती एस आर कृष्णकुमार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ॲडव्होकेट फणींद्र तर राज्य शासनाच्या वतीने ॲडव्होकेट विद्यावती यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून युक्तिवाद केला. याचिका कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट शिवराज बळ्ळोळी यांनी युक्तिवाद केला. महापालिका निवडणुकीविरोधातील याचिका प्रलंबित असताना निवडणुकीचे वेळापत्रक का जाहीर केले असा सवाल यावेळी न्यायाधीशांनी राज्य निवडणूक आयोगाला केला. बेंगळूर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूक जाहीर केल्याचे आयोगाचे वकील ॲडव्होकेट फणींद्र यांनी सांगितले. 26 सप्टेंबर 2019 रोजी राज्य शासनाने महापालिकेच्या प्रभाग आरक्षण व पुनर्रचनेबाबत दाखल केलेल्या मेमोबाबत यावेळी युक्तिवाद झाला. त्या मेमोमुळे आरक्षण रद्द झाल्याचा युक्तिवाद धारवाड येथील याचिकाकर्त्यांनी वकिलांनी केला, पण तो मेमो बेळगावच्या याचिकाकर्त्यांसाठी अनुकूल होता, त्यामुळे त्या विरोधात दाद मिळाली नाही असा युक्तिवाद ॲडव्होकेट बळ्ळोळी यांनी केला. प्रभाग पुनर्रचना व आरक्षणासंदर्भात शासनाने काढलेली अधिसूचना मागे घेऊन नवी अधिसूचना काढण्याबाबतचा मेमो शासनाकडून दाखल केला होता, पण प्रत्यक्षात नवी अधिसूचना काढलीच नाही. ज्या पुनर्रचनेविरोधात याचिका दाखल झाली होती तीच कायम ठेवून तात्कालिक व अंतिम प्रभाग आरक्षण जाहीर केल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तब्बल 1.5 तास हा युक्तिवाद चालला. त्यानंतर या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी दुपारी 2:30 वाजता घेण्याचे न्यायमूर्ती कृष्णकुमार यांनी जाहीर केले.